पुणेकरांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी आहे, कारण मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झालेली आहे. सायन माटुंगाच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते. सायन माटुंगाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर मध्ये बिघाड झालेला आहे आणि सायन माटुंगाच्या दरम्यान हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळेच मध्य रेल्वेची वाहतूक सध्या ठप्प झाल्याची माहिती मिळते. अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे. गिरीश, आपण पाहतोय मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे, काही तांत्रिक कारण यामागे असल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट? सायन माटुंगा दरम्यान आहे ते ओव्हरहेड वायर आहे लोकल रेल्वेची, त्यावर बांबू पडल्याने त्यामुळे तांत्रिक कारणामुळे काही वेळ आहे ती रेल्वेची मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती थोडीशी ठप्प झालेली आहे. मात्र ओव्हरहेड वायरवरील जो बांबू पडलाय तो हटवण्याचं काम पूर्ण झालंय, त्यामुळे लवकरात लवकर आता लोकल सेवा आहे ती पुन्हा एकदा सुरू करण्याचं काम आहे ते मध्य रेल्वेकडून सुरू आहे. धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे आपण पाहतोय मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झालेली आहे.